नदीच्या पात्रावर दरोडा घालून वाळूचा उपसा करणाऱ्यांना अकलूजच्या पोलिसांनी जबर कारवाईचा दणका दिला आहे माळशिरस तालुक्यातील तांबवे हद्दीतील नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरून उपसा करणारे तीन टॅक्टर आणि चार ट्रेलरसह अकलूज पोलिसांनी रात्री गस्त घालताना ही वाळू रंगी हात पकडली रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली यात बारा लाख वीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे नीरा नदीपात्रात बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांचे धाबे दण आणले आहेत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस उदय ढोणे आणि इतर पोलीस गस्तीवर असताना तांबवी हद्दीत नदीपात्रात चोरून वाळू उपसा सुरू असल्याची माहिती होती त्या ठिकाणी जाऊन पाहिल्या असता तीन ट्रॅक्टर चार ट्रेलरमध्ये वाळू भरत असल्याचं दिसून आलं तेव्हा ट्रॅक्टर ट्रेलर वाळू जवळपास बारा लाख वीस हजार रुपये मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला पोलीस उदय ढोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर शिंदे औदुंबर पालवे सुधीर मुळे सागर जाधव तुकाराम कोळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे ही कारवाई एपीआय नागेश यमगर पोलीस उदय ढोणे शंकर बांगर सुधीर शिंदे दीपक मेहकर स्वरूप शिंदे सागर सावंत हनुमंत झांजे ज्ञानदेव सरडे यांनी केली